या ठिकाणी त्यांना मान देण्यात आलेला आहे आसामकडून. एकनाथ शिंदेंनी काही वेळापूर्वीच ट्विटच्या मार्फत या संदर्भातली माहिती दिली होती की त्यांनी आसाममध्ये जो पूर आलेला आहे त्याच्या मदतीसाठी मुख्यमंत्री च्या फंडामध्ये जवळपास 51 लाख रुपये असा निधी दिलेला आहे आणि असंच मोठं मन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून आसामकडून त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. जर आपण बघितलं जे आमदार या ठिकाणी उतरत आहेत प्रत्येकाच्या गळ्यामध्ये एक आपल्याला उपरणं या ठिकाणी दिसतंय. आसामचं एक प्रतीक आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर तिन्ही बस या ठिकाणी लागलेल्या आहेत. आमदार सगळे बाहेर उतरत आहेत. त्यांचं सामान देखील याच बसमध्ये आहेत आणि काही वेळातच ते आतमध्ये जाऊन चार्टर्ड प्लेन जे या ठिकाणी तयार आहे त्यांच्यासाठी तो ते प्लेनमधून थेट पुढचा मुक्काम त्याचा गोव्यात असणार आहे. गोव्यात ते पोहोचणार आहेत आणि जर आपण बघितलं तर मोठा पोलीस बंदोबस्त एअरपोर्टवर तैनात करण्यात आलेला आहे. खरं तर ज्या या पुढच्या लाईनमध्ये जे बसेस लावण्यात आलेल्या आहेत हा रोडच बाहेरच्या गाड्यांसाठी सध्या बंद करण्यात आलेला आहे. फक्त आणि फक्त या बसेस या ठिकाणी आलेल्या आहेत आणि सगळे लोक या ठिकाणी बघतायत काय आहे काय चाललंय या एअरपोर्टवर. सगळ्यांचे नजरा या आमदारांकडे आहेत आणि आता एक्झिट हे सगळे आमदार आसाम या गुवाहाटीच्या एअरपोर्टमधून एक्झिट होत आहेत. थेट आता त्यांचा पुढचा मुक्काम गोव्यात असणार आहे. जर आपण बघितलं की काही आमदारांशी बोलायचं देखील प्रयत्न करतोय परंतु त्यांना स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही बोलू नका. आतापर्यंत जर आपण बघितलं तर हे सगळे आमदार या ठिकाणी उतरलेले आहेत आणि ते आता पुढं या ठिकाणाहून गोव्यात जाणार आहेत. जर आपण बघितलं तर सगळे आमदार या ठिकाणी त्यांना सांगितलं जात आहे की आपण थेट आतमध्ये चला तुमचं सामान आतमध्ये थेट प्लेनमध्ये लोड केलं जाणार आहे. जर आपण बघितलं तर भाजपचे स्थानिक पदाधिकारी या ठिकाणी काही त्यांच्यासोबत आहेत आणि इथपर्यंत त्यांना सोडण्यासाठी ते पोहोचलेले आहेत गुवाहाटी एअरपोर्टवर. आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी एबीपी माझावर आपण पाहतोय. जे आमदार गेले 7 दिवस गुवाहाटीच्या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये मुक्कामी होते ते सगळे आमदार आता पुन्हा एकदा गोव्यात निघालेले आहेत गोव्याला निघालेले आहेत आणि त्यांचा उद्याचा आजचा रात्रीचा मुक्काम हा गोव्यामध्ये असणार आहे. एकनाथ शिंदेंनी सकाळी सांगितलं होतं की आम्ही सगळे आमदार घेऊन उद्या मुंबईत येणार आणि त्याच दृष्टी आज त्याच पुढं पावलं टाकली जात. हे सगळे आमदार गोव्याच्या दिशेने निघालेले आहेत आणि काही वेळातच अवघं 3.5-3 तासाचा हा सगळा प्रवास आहे. 3 तासानंतर पुढील हे सगळे आमदार आता गोव्यात असणार आहे. जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगत होतो की आसामचा जो वातावरण आहे तो कधीही बदलतो आणि त्यामुळं इथं उद्या अतिवृष्टीची देखील शक्यता वर्तवली गेलेली आहे आणि त्यामुळं इथून त्यांनी एक्झिट प्लॅन तयार केलेला आहे आणि आपण आपल्या राज्याच्या जवळ असावं. गोव्यामध्ये खरं तर भाजपचं राज्य आहे तिथं काही अडचण येणार नाही आणि तिथं सिक्युरिटी देखील पुरवण्यात आलेली आहे आणि सगळी व्यवस्था तिथं झालेली आहे. जवळजवळ आपल्याला माहिती आहे तिथं हॉटेलमध्ये जवळपास 71 रूम या सगळ्या आमदारांसाठी बुक करण्यात आलेले आहेत. या आमदारांसोबत काही कार्यकर्ते सुद्धा आहेत. काही महत्त्वाची माहिती